वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णेचा थेट संबंध हा स्वयंपाकघराशी आहे. किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असावं असं म्हणतात. तुम्ही सुद्धा आपल्या किचनमध्ये हे छोटे छोटे बदल करून खास अनुभव नक्कीच घेऊ शकता. किचनमध्ये केलेले हे छोटे बदल आपल्याला समृद्धी, यश आणि पैशाशीही जोडतात. तर किचनमध्ये कोणते छोटे छोटे बदल करावे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सकारात्मक आणि सामंजस्यपूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी घरात स्वयंपाकघराची जागा महत्त्वाची आहे. स्वयंपाकघरासाठी आदर्श दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा. मात्र ते शक्य नसेल तर उत्तर पश्चिम दिशा देखील विचारात घेतली जाऊ शकते. स्वयंपाकघराचे प्रवेशद्वार मात्र पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असावे. त्याचबरोबर वास्तूमध्ये स्वयंपाकघर हे दक्षिणपूर्व अर्थात आग्नेय दिशेला असायला हवं असं म्हणतात. ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीनं लाभदायक ठरू शकते, पण असं नसेल तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण जास्त दिसतं. विशेषतः घरातल्या कमवत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. परंतु तुमचं स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर अशा वेळी काय करावं? तर जिथे स्वयंपाकघर आहे त्या जागे भिंतीला, ट्रॉली, किचनला लाल रंग लावून घ्यावा, म्हणजे वास्तू दोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहू शकते. कारण रंग आपला मूड आणि भावनांवर लक्षणीय परिणाम करू शकतात. म्हणून वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासाठी पिवळा, केशरी, गुलाबी, चॉकलेटी हे आदर्श रंग मानले गेले. हे रंग सकारात्मकता आणि उद्धारपणाला प्रोत्साहन देऊ शकतात आणि यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. मात्र कधीही किचनला काळा आणि राखाडीसारखे गडद रंग वापरणं टाळावं, कारण हे रंग उदास वातावरण निर्माण करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये असलेला स्टोव म्हणजे गॅस शेगडी. गॅस शेगडी हे स्वयंपाकघराचं हृदय आहे आणि सकारात्मक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी याची स्थिती महत्त्वपूर्ण आहे. वास्तुशास्त्रानुसार स्टोव किचनच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून ठेवावा. या स्थितीमुळे स्वयंपाक करताना स्वयंपाकाचं तोंड पूर्वेकडे असावं, जे शुभ मानलं जातं. त्यानंतर किचन सिंक. वास्तुशास्त्रानुसार किचन सिंक्स किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं आणि पाण्याचा प्रवाह ईशान्य दिशेला असावा, कारण स्वयंपाकघरातील हे स्थान सकारात्मक ऊर्जेचा स्थिर प्रवाह सुनिश्चित करू शकते. यामुळे चांगलं आरोग्य आणि समृद्धीला प्रोत्साहन मिळू शकतं. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार गॅस स्टोव आणि पाणी साठवण्याची जागा किंवा सिंकजवळ बांधू नये. वास्तुशास्त्रानुसार जलतत्व आणि अग्नितत्व नेहमी दूर असावं असं म्हणतात. शिवाय स्वयंपाकघरातील सिंक ईशान्य दिशेला असावं. स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यानंतर गॅसची शेगडी नेहमी स्वच्छ ठेवावी. गॅस स्टोवला वास्तूमध्ये संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जात असल्यानं त्याला कधीही अस्वच्छ ठेवू नये. त्याचबरोबर गळणारा किंवा तुटलेला नळ नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो आणि यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. म्हणून कधीही घरामध्ये तुटलेले किंवा गळणारे नळ असतील तर ते बदलून घ्यावेत. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आणि देवी अन्नपूर्णेचा थेट संबंध स्वयंपाकघराशी आहे. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी सुद्धा याचा थेट संबंध येतो. तवा सुद्धा असाच एक उपकरण आहे जो आपल्या घरामध्ये दररोज वापरला जातो. हा नम्र तवा सुद्धा समृद्धी, यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे. आता पुष्कळदा असं होतं की कोणी ना कोणी घरामध्ये आजारी असतं. घरात एक व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच. यासाठी वास्तुशास्त्रानुसार आणखी काही प्रभावी उपाय आहेत. त्याचा उपयोग रोज करावा. हा उपाय सलग महिनाभर केल्यानं घरातील आजारपण दूर होऊ शकतात. यासाठी रोज सकाळी आपल्या किचनमधल्या शेगडीखाली 2 बोट रांगोळी काढावी. फुलं असेल तर वाहावीत, नाहीतर हळद कुंकू वाहून मग शेगडीचा वापर सुरू करावा. त्याचबरोबर गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा, मग शेगडीचा वापर सुरू करावा. तर शेगडीचा संबंध थेट अग्निशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरू शकतो. बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळं आरोग्यही चांगलं राहतं. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरू करावा. त्याचबरोबर स्वयंपाकात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. यामुळे अग्नी तृप्त होऊ शकतो आणि पर्यायानं आरोग्यही चांगलं राहतं. शिवाय आर्थिक नुकसानही टाळण्यास खूप मदत मिळू शकते.
म्हणून कधीही स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी ही छोटीशी कृती करून तुम्ही सुद्धा आपल्या घरातील आजारपण घालवू शकता आणि आर्थिक समस्येतून मुक्ती मिळवू शकता. आता बऱ्याचदा स्वयंपाकघरामध्ये देवघर असतं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचं पवित्र स्थान आहे, कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येतं. अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये देवघर असेल तर वास्तूंच्या काही नियमांचं पालन मात्र नक्की करावं. जर स्वयंपाकघरात देवघर असेल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे असावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडू शकतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळू शकते. वास्तूनुसार या दिशेला देवघर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळू शकतो असेही सांगितलं जातं. किचनमध्ये कधीही देवघर तयार करत असताना त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा आडोशा असणं खूप महत्त्वाचं आहे. आता सध्याच्या सिस्टमनुसार घरात अनेक जण देवघर वेगवेगळ्या रूममध्ये बांधतात. वेगळी रूम बनवणं तसं जागा कमी असल्यानं शक्य होत नाही, तर काही जण किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात. देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्याची स्थापना केली जाते, त्याची रोज पूजा केली जाते. किचनमध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीचं असावं याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं, अशा प्रकारची बरीच प्रश्न तुम्हाला पडली असतील तर या संबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल. तर अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये हे छोटे छोटे बदल करून तुम्ही सुद्धा खास अनुभव नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये फ्रीज, भांडी आणि वस्तू ठेवण्यासाठी स्वयंपाकघराची उत्तर पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते. त्याचबरोबर धान्य जसं गहू, मैदा, तांदूळ इत्यादी धान्य स्वयंपाकघराच्या नैऋत्य दिशेला ठेवावी. याही व्यतिरिक्त आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह, शेगडी ठेवण्याची योग्य दिशा आग्नेय कोपरा आहे, जो सर्वोत्तम मानला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार गॅस स्टोव्ह, शेगडी कधीही स्वयंपाकघराच्या मध्यभागी ठेवू नये असं म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार ज्यांना चांगलं आरोग्य, धनसंपत्ती आणि अन्नधान्य हवं असतं त्यांनी आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि शुद्ध ठेवावं असाही सल्ला दिला जातो. ज्या व्यक्ती आपल्या स्वयंपाकघराची शुद्धता आणि स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देतात त्यांच्यावर आई अन्नपूर्णेचा पूर्ण आशीर्वाद असतो. शिवाय वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत, यामुळे घरात कलह वाढतो असं मानलं जातं. याचबरोबर आपल्या किचनचा दरवाजा आपल्या गॅस स्टोव्ह समोर बरोबर नसावा, हा एक गंभीर वास्तुदोष मानला जातो. जर आपल्याकडे असा दोष असेल आणि तो दूर करणं कठीण असेल तर नेहमी आपल्या दारावर पडदा लावावा असंही सांगितलं जातं. तुम्ही आपल्या घराच्या किचनसाठी कोणते बदल केलेत आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.